हेलो फ्रेंड्स, आज मी गावात आहे. खूप सारे लोक आहेत पुण्यात आहेत. पुण्यात असल्यामुळे आता कोरोनाचं जी कंडिशन्स आहे त्या कंडिशन्समुळे त्या लोकांना जॉब्स नाही आहेत. आता जे कन्सल्टन्स आहेत, जे फालतू लोक आहेत, फालतू म्हणजे त्यांना असं म्हणता येईल ना की ज्या लोकांना पैसे कमवायचे आहेत विद लोकांच्या दुसऱ्या लोकांचं जे इनोसन्स आहे, किंवा जे लोक खरंच भावनिक आहेत, किंवा ज्या लोकांना करिअरनं थोडंसं डाऊन केलेले बरेचसे फ्रेशर्स आहेत बिचारे गरीब, ते पुण्यात येतात, पुण्यात जॉब सर्च करतात. गरीब म्हणण्यापेक्षा कंडिशन्स आमची पण तीच होती जी 5 वर्षापूर्वी होती, जेव्हा आम्ही पुण्यात फर्स्ट टाईम आलो होतो. तर पुण्यात आल्यानंतर ना आम्हाला बस स्टँड माहीत होतं कोणतं, ना काही रूम बघणे, त्याच्यानंतर कंपन्यांचे तोंड बघणे. सो जसं लग्नाच्या पत्रिका छापतात तसे रिझ्यूम छापून कंपन्यांच्या गेटवर वाटलेत आम्ही फुकट, कारण माहीत नव्हतं काय भेटतं का नाही, काय वेच माहीत नव्हता कसं आहे. तर आत्ताची कंडिशन सेम आहे. पुण्यातले जे लोक आहेत असेच आहेत, फालतू कन्सल्टन्सीज आहेत की ज्या पे करून लोकांकडून जॉब्स वसूल करतात. म्हणजे जॉबसाठी लेट इट बी एखादी कंपनी आहे की जी सांगते माझ्याकडे 25,000 रुपये मंथलीचं पॅकेज असलेला एक जॉब आहे, तर तो तुला करायचा आहे का? मग म्हटलं येस. मला मी फेक कॉल्स असं करत असतो जेणेकरून मला एक माहिती भेटावी. सो त्याच्यानंतर ते म्हटलं की तुला मग डबल सॅलरी पे करावं लागेल. म्हटलं की ती म्हणे 50,000 रुपये पे करावं लागतील. सो म्हटलं ठीक आहे, 50,000 रुपये पे करतो, तर त्यातले 25,000 तुला आत्ता पे करावं लागतील आज. सर काहीच ह्या गोष्टी होतात मार्केटमध्ये, या गोष्टींसाठी तुम्हाला खरंच अवेअर राहायचं आहे की पे करून जॉब देणारी मी तर म्हणतो 100 पैकी 1 कन्सल्टन्सी, ती पण माणूस जर स्वतःचं घर बांधून तिथं राहतोय ना तर त्याला फटके देऊ नये म्हणून कोणी ती कन्सल्टन्सी असेल. बाकीच्यांचे 100% सांगतो हे फ्रॉड चाले. हे तुम्हाला जॉब देतील ना तर असंच देतील की जिथं 5,000, 10,000, 15,000 असतील. सो होप तुम्हाला या गोष्टींचा पण लक्ष देणं खूप गरजेचं आहे की या गोष्टींकडूनही तुम्ही बळी पडू नये किंवा या गोष्टींच्या मागं लागू नये. सो मी आत्ता सध्या गावात आलो आहे. थोडासा मी बैलांसाठी घास कापलेला आहे आणि आता मी माझ्या भावासोबत बसलो आहे. तर मला एक कमेंट्स आली मित्राकडनं. महेश हा माझा भाऊ आहे. महेश, आम्ही शेतात सध्या कोरोनाचे असल्यामुळे संडे आज वर्क फ्रॉम होम चालू आहे आमचं, पण आज सुट्टी असल्यामुळे आम्ही शेतात काम करतो आहे. सो ही कमेंट करण्याचं बेसिक रिझन आहे गाईज की तो सध्या फर्स्ट रेटेड असेल. असतात लोक, कारण बरेचसे पोरं आहेत की जे एज्युकेशन कम्प्लीट करतात इकडून तिकडून, एज्युकेशन कम्प्लीट केल्यानंतर त्यांना जॉब्स मिळतो, जॉब्स मिळाल्यानंतर म्हणजे जॉबसाठी धडपडत असतात की फॅमिलीला सपोर्ट करावं. कारण शेतीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर आमच्याकडे आता 25-30 एकर शेती आहे, पण शेतीचं इन्कम एवढं खास नसतं गाईज. कारण तुम्ही 5 लाख टाकले ना तर तुम्हाला 9 लाख 10 लाख भेटतात. अमाऊंट खूप कमी भेटते जितकी तुम्ही मेहनत करतात. तर बरेचसे लोक आहेत की जे शेती त्यांना 2-3 एकर छोटी शेती असते, मग ते पूर्ण फॅमिलीचं इन्कम मुलांवर डिपेंड आहे. मग मुलाचं इंजिनिअरिंग झालं आहे किंवा डिग्री झाली आहे, मग तो जॉब शोधतो आहे, मग तो पुण्याला अप्लाय करणार, मग त्याला लवकर जॉब पाहिजे कारण पुण्यात सराव करण्यासाठी त्याला वेळ लागतो. तर या कंडिशन्समध्ये असे कन्सल्टन्सीवाले जे फ्रॉड लोक आहेत ना ते बेनिफिट्स घेऊ शकतात. सो होप की तुम्ही या गोष्टींचं क्लिअरली मेन्शन करा. कारण महेशनं पण अप्लाय केलं होतं, त्यालाही कॉल आले होते बरेचशा कन्सल्टन्सीचे. आत्ताच महेशचं डिग्री संपलेलं आहे आणि बरेचसे कॉल चालते त्याला की तुम्ही आमच्याकडं पे करा, हे करा. आपल्याला वाटेतही जेव्हा आम्ही एका कंपनीला व्हिजिट करत होतो वाटेत एका माणसानं आम्हाला थांबवलं, तुम्हाला जॉब पाहिजे का? कारण त्याला दिसलो आम्ही की जॉब शोधतोय बिचारे गरीब, तर ते म्हटलं तुम्हाला जॉब पाहिजे का, तुम्हाला मी जॉब देतो. आणि त्यानं भरपूर काही सांगितलं, मी असे असे पोरं जॉबला लावलेले आहेत, वाटत होतं तिथंच त्याला आडवं करावं. पण कसं आहे काहीच ह्या गोष्टी आहेत ना, या मार्केटमध्ये अशा विस्तारित पसरलेल्या आहेत, या गोष्टी सगळीकडे आहेत. म्हणजे तुम्ही एका एरियामध्ये घुसताल तर 10 कन्सल्टन्सीज कोणाला पकडणार आहे? तर या गोष्टी तुम्हीच स्वतःला अवेअर करणं गरजेचं आहे. मी माझा जो यूट्यूब चॅनल आहे, हा यूट्यूब चॅनलचा बेसिक इन्कम हाच आहे की तुमच्यापर्यंत अवेअरनेस पोहोचावं गाईज. कारण जोपर्यंत तुम्हाला या गोष्टी माहिती होत नाहीत, तुम्ही या गोष्टींना बळी पडत नाही, तोपर्यंत कसं होतं ना की तुम्हाला एक्सपिरियन्स येतो पण त्याच्यामध्ये टाईम जातो आणि मनी जातात. जर एखाद्या गरीब पोराचे 5,000 रुपये जरी गेले गाईज तर त्याचं त्या घराचं मंथली इन्कम असतं आणि जी मोठी अमाऊंट आहे, बरोबर आहे महेश? तर या गोष्टींना तुम्ही बळी पडू नयेत म्हणून हा व्हिडिओ शूट करतो आहे. आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा गाईज, कारण मी थ्रूआउट असेच व्हिडिओ देतो जे ओरिजिनल आहेत, जे रिअल आहेत आणि जे लोकांना आवडतात. तर तुम्हाला करायचं काय? बेसिकली कंडिशन्स रियालिटी हीच आहे. पुण्यामध्ये जॉब्स नाही आहेत आता, आणि जॉब्स आहेत तर खूप मोजके जॉब्स आहेत. सो पुण्यामध्ये सध्या तरी जॉब सर्च करू नका असं माझं बेसिक म्हणणं आहे. जर तुम्हाला जॉब्स करायचं असेल तर दुसरीकडे करा, कारण कोविड कंडिशन्समुळे पुणे, मुंबई, औरंगाबाद या सिटीज ब्लॉक आहेत, इंटायरली ब्लॉक आहेत. कंपन्या आहेत ते त्यांच्या मॅनपॉवरवर चाललेले आहेत, कारण त्यांनी अर्धे त्यांचे हाकललेत आणि अर्धे जे ते कसे तरी आपलं धक्का गाडी चालू कार्यक्रम आहे. तर त्या कंडिशन्समुळे कंपनीने तुम्हाला काय जरी पाठवलं की कोणती कंपनी म्हटली तुम्हाला मी आता 50,000 देतो, तुम्ही 1 लाख भरा, नाही गरज नाही, 10,000 रुपये 10,000 पण गरज नाही आहे. तर तुम्ही या गोष्टीकडं बारकाईनं लक्ष द्यावं याच्यासाठीच हा व्हिडिओ मी गाईज शूट करतो आहे. तर मला ॲक्च्युली
कमेंट्स आली होती सकाळी की सर ही कंपनी आहे आणि त्यांनी मला एक्स वाय झेड अमाऊंट मागितलेली आहे तर मी काय करू म्हणून. सो गाईज, ही अमाऊंट पे करायची गरज नाही आहे. फर्स्टली तुम्हाला कसं होईल ना की ती कन्सल्टन्सी भलेही पुण्यातली असू द्या, पण तुम्हाला जर आत्ता पे केलं आणि जॉब नाही दिला तर 2-3 महिने तर तुम्ही त्यांचं काहीच करू शकत नाही, कारण तुम्हाला पुण्यात जाताच येणार नाही आहे आणि ते काय तुमच्या घरापर्यंत येणार नाही आहेत पुन्हा, आणि ते तुम्हाला कॉलही करणार नाही आहेत. सो फ्रॉड कन्सल्टन्सीज आहेत. माझा बेसिक एक्सपिरियन्स सांगतो गाईज, 2015 मी पुण्यात आलो तेव्हा करिअर झोन नावाची कन्सल्टन्सी होती. 2000 रुपये भरले कारण स्टार्टिंग होती माझी आणि मला कोणी गाईड केलं नव्हतं. ह्या गोष्टी मी स्वतः हे झालो की 2000 रुपये भरले, त्या कन्सल्टन्सीनं मला 2 हप्ते फिरवलं. 2 हप्ते फिरवल्यानंतर ते म्हणे की जॉबच नाही आहेत, आणि मग मला डायरेक्ट ब्लेम केलं की तुझ्यामध्ये स्किल नाही आहे. जे की मी इंजिनिअरिंग केली आय टीमध्ये, कम्प्लिटली फुल नॉलेज होतं माझ्याकडे, एक्सपिरियन्स सर्टिफिकेशन होतं MCSA, आणि ते म्हणत आहेत की तुला 8000 पण जॉब भेटत नाही. असे फाडतूस लोक आहेत ना मार्केटमध्ये, त्या लोकांच्या भरोश्यावर जेव्हा आपण राहतो ना तेव्हा खरंच ह्या गोष्टी फील होतात. त्या कन्सल्टन्सीला लात मारली गाईज, त्यांना मी ब्लेम केलं की मी पोलीस केस करेल तुमच्यावर, माझे पैसे परत द्या. तर त्यांनी मला 2000 रुपये परत दिले होते त्या दिवशी. त्याच्यानंतर मी कोणत्याही कन्सल्टन्सीला अप्लाय केलं नाही. मी विप्रोमध्ये 3 दिवसात इंटरव्ह्यू दिला होता, 3 राऊंड 3 दिवस झाले आणि चौथ्या दिवशी मी जॉईन झालो ती कन्सल्टन्सी सोडल्यापासून. तर एक एक्सपिरियन्स मी नेहमी हे केला आहे. आजपर्यंत मी 6 कंपन्या बदलल्यात 5 वर्षामध्ये, पण 3-4 दिवशीच मला जॉब भेटला आहे, कारण मला माहिती आहे मार्केटमध्ये चालतं काय, मार्केटमध्ये स्किल्स कोणत्या आहेत, आणि त्या स्किल्स जर स्वतःमध्ये बिल्ड केल्या तर डेफिनेटली जॉब मिळतो. महेशची आत्ता डिग्री संपली आहे, जस्ट त्यानं आत्ता ट्रायल केलं होतं पुण्यामध्ये एका कंपनीसाठी, आणि जस्ट कोरोना आल्यामुळे महेश गावाकडे. तर या कंडिशन्स आहेत ज्या रिअल आहेत. आम्हाला कन्सल्टन्सीची कोणत्या गरज नाही आहे मार्केटमध्ये, कारण आमच्याकडे स्किल्स आहेत. तीच गोष्ट आम्ही तुमच्याकडून एक्सपेक्ट करतो. तुम्ही स्वतःमध्ये या स्किल बिल्ड करा. जर आता आय टीमध्ये लागतं काय, आय टीमध्ये तुम्हाला विंडोज लागतं, विंडोजचं नॉलेज लागतं, आय टीचं नॉलेज लागतं. आता भले बरेचसे लोक म्हणतात कॉलेजमध्ये शिकवत नाही, तर सर्टिफिकेशन्स करा, ऑनलाईन सर्टिफिकेशन्स करा. ठीक आहे, ऑनलाईन सर्टिफिकेशन्स करायला पैसे नसतील, तुमच्याकडे यूट्यूब आहे ज्याच्यावर तुम्ही व्हिडिओ बघताय, त्याच्यावरती अनलिमिटेड तुम्हाला नॉलेज मिळेल, त्याच्यावर अनलिमिटेड लेक्चर्स आहेत, तिथून लर्न करा आणि नंतर कंपनीला अप्लाय करा. कोणतीही कंपनी तुम्हाला त्या नॉलेजवरती घ्यायला तयार आहे. ग्लोबल सर्टिफिकेशन्स कंपल्सरी नसतं. बरेचसे लोक म्हणतात माझ्याकडे सर्टिफिकेशन, आधी नॉलेज घे ना, तुला कम्प्युटर काय हे कळालं, तुला त्याच्यानंतर प्रोग्रॅमिंग कळाली थोडी बहुत, तर त्याच्या बेसवर चान्सेस बनतात तुझे जॉब मिळण्याचे. पण जर तू हे बसून बसला की माझ्याकडे सर्टिफिकेशन कागद नाही आहे, तर कागद मॅन्डेटरी नाही आहे, चलता फिरता बाजारात कागद भेटतात गाईज. जर तुमच्याकडे नॉलेज असेल तर डेफिनेटली कागद तुम्हाला सहज भेटून जातील. सो या गोष्टीकडे लक्ष द्या. आणि जर असे कोणी लोक असतील की जे तुम्हाला फ्रॉड करतायत, फ्रॉड इन्फॉर्मेशन शेअर करतायत, फ्रॉड गोष्टी तुमच्यापर्यंत पाठवत आहेत, आणि त्या गोष्टीतून जर तुम्हाला ते बेनिफिट्स घ्यायचा प्रयत्न करतायत, तर याच्यात तुम्ही तितके जिम्मेदार आहात तितके ते लोक आहेत. कारण ब्लाइंडली तुम्हाला माहिती आहे समोर फ्रॉड माणूस आहे, तो 2 नंबरचा आहे, तो आपल्याला जॉब देऊ शकतो का नाही याची पण गॅरंटी तुम्हाला आहे, तरी पण तुम्ही त्यातले 5000 रुपये काढून त्याला देतात आणि तो खुश होतो की यार पकडला. आणि त्याच्यानंतर गाईज, ह्या गोष्टी रिटर्नमध्ये नसतात. आता भले जी कन्सल्टन्सी मी जॉईन केली होती 2015 तिच्याकडनं मी फॉर्म घेतला, स्टॅम्प घेतला, सगळ्या गोष्टी घेतल्या, फोटो घेतला होता मी त्या कन्सल्टन्सीचा पे करते वेळेस पैसे, त्या गोष्टी दाखवल्यानंतर ते रेडी झाले की बाबा तुझे 2000 आहेत तू घेऊन जा. 2000 मोठी रक्कम नाही आहे माझ्यासाठी, काही मोठी रक्कम तेव्हा पण नव्हती जेव्हा माझ्याकडे जॉब नव्हता, पण ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. कारण लोक 50-50, 60-60 हजार 1-1 लाख भरतात आणि त्या कंडिशन्समध्ये ते सरळ सांगतात गेट आउट. तर ही गोष्ट तुमच्यासोबतही होता का म्हणे गाईज, या गोष्टीची काळजी घ्या. आणि पुण्यासाठी, बेसिकली पुण्यासाठी, की पुण्यासाठी सध्या तरी जॉबची ओपनिंग नाही आहे किंवा जॉबची अशी ॲक्टिव्हिटीज चालू नाही आहे. कोरोनामुळे सगळं लॉकडाऊन आहे, कंपन्या बंद आहेत. 10-12%, 15-20-30% जी प्रोडक्शन कॅपॅसिटी आहे त्याच्यावर कंपन्या चालू आहेत. जर वॅक्सिन आली, एका महिन्यात सगळं क्लीन होऊन जाईल, 100% जॉब ओपनिंग निघतील, आणि त्याच्यानंतर कंपन्याचं भूक लागल्यासारखं कामाला लागतील माहिती आहे का, तेव्हा इतके जॉब्स येतील ना की तुम्हाला असं कमी पडेल जॉबशी, तेव्हा तुमच्याकडे नॉलेज असणं गरजेचं आहे. सो नॉलेज घ्या पहिले, सध्या आराम करा आणि रिलॅक्स राहा, अशा गोष्टींना बळी पडू नका. आणि होप हा व्हिडिओ आवडत असेल, हा चॅनल आवडला असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला आत्ता. जर आपले मित्र असतील कोणी जे की अशा गोष्टींना बळी पडण्याची शक्यता आहे किंवा तुम्हाला वाटतं यांच्यापर्यंत इन्फॉर्मेशन जायला पाहिजे, त्यांना आत्ता पाठवा. आणि होप आम्ही खेड्यात आहेत, गावात आहेत, आणि सध्या आम्ही संडेचं जे लॉकडाऊन आहे त्याचा बेनिफिट घेतो आहे, शेतीतले कामं करतो आहे. सो होप आता आम्ही घास कापायला जाणार आहेत, आमच्याकडे जनावर आहेत, येते जनावरांना घास कापायचं आहे. सो वाटलं की हा व्हिडिओ शूट करावा आणि तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा. सो होप हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की गाईज लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि महेशचं एक चॅनल आहे, त्याचं नाव आहे विलेज
महेश विलेज लाईफ. सो विलेज लाईफमध्ये महेश आता खेड्यातल्या लाईफबद्दलचे व्हिडिओ शूट करणार आहे. खेड्यातली जी रिअल लाईफ आहे ती रिअल लाईफ कशी आहे याच्याबद्दल व्हिडिओ टाकणार आहे. सो होप तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील तर होप ते पण व्हिडिओ तुम्हाला आवडतील. खूप चांगले चांगले व्हिडिओज तो टाकणार आहे, तर त्या व्हिडिओला पण तुम्ही लाईक आणि शेअर करा. सो थम्स अप गाईज अँड बी केअर की या गोष्टी तुमच्यासोबत होऊ नयेत. थँक्यू सो मच.